मी प्रसाद, ज्ञानदायिनी विद्यालय आहे ना, त्याचा मी उपमुख्याध्यापक. काय आमच्या शाळेत पोलिसांविषयीचा अभ्यासक्रम आहे आणि त्या संदर्भातच मी भोसले साहेबांना भेटायला आलो होतो. हा हा सर, बरं, चांगलं आहे ना, चांगलं आहे. तुम्ही अर्ज द्या, अर्ज लिहून घ्या यांच्याकडनं. हो सर. बरं, या तुम्ही, या मुलांना नक्की आणा. हे तू बघ, या फाईलचा कर काहीतरी. हे तुमचं आणि आमचं सेमच आहे बरं का, आम्हाला इकडे लहान मुलांना सांभाळावं लागतं. कसं आहे, सगळे आपल्यासारखे नसतात ना, डिसिप्लिन. हो खरं. या तुम्ही जेव्हा व्हिजिटवर याल ना, तेव्हा माझं एक लेक्चर आपण नक्की ऑर्गनाईज करू लहान मुलांसाठी. येस येस, चला येत. साहेबांना चहा वगैरे विचार. हो सर. हे तुमचे सिनियर ना, येतो. प्रसाद, अरे काय ग, तू इथे काय करतेस? अरे तुलाच भेटायला आले होते मी. काय झालं, अटक केली तुला, तू सोडलं का? तो शांतो, हे बघ, मला अटक वगैरे काही झालेली नाहीये. मला फक्त इन्क्वायरी करता बोलवलं होतं त्या ईशानच्या केस. नक्की ना? तो हो, असं काय करतेस? ईशान आपल्या शाळेतला विद्यार्थी आहे ना, त्या भोसलेला काहीतरी माहिती हवी. मला जे काही माहित होतं ते सगळं त्याला सांगितलं. अरे पण बाबा म्हणाले की गैरसमज झाला असेल त्यांचा. तू उगाच एवढी धावपळ केलीस. ए, तू वर्ग वगैरे सोडून आलीस की काय? नाही. अरे मी आणि साऊ ईशानकडे गेलो होतो, खूप तमाशा झाला तिथे. मुलाच्या काळजीत आहेत ते. मग घरी आल्यानंतर बाबा म्हणाले तुला अटक केली आहे, म्हणून मग इथे आले. नाही तसं काही नाही, त्यामुळे तू रिलॅक्स रहा आणि चल, मी तुला गाडीने सोडतो आणि मला वाटेत सांग त्या ईशानच्या घरी नक्की काय झालं. ये बस. बाबा मी काय म्हणते, तू आता आईची वाट बघत नको बसूस. ती आली की मी तिला सांगते तुला कॉल करायला. तू सांगणार? नको, मी थांबतो. मी आज लेट जाईन, थांबतो. अरे पाणी दे आईला पटकन. आई पाणी. प्रसाद काकाला अटक झाली? नाही, अटक नाही झाली, फक्त चौकशीसाठी नेलं होत. कसली चौकशी? तो ईशान आहे त्याच्या प्रकरणावरून. नाही नाही, एक मला ना सगळा घटनाक्रम नीट समजून सांगशील. मी नसतो ना ग. सकाळी सकाळी तू त्या ईशानकडे गेलीस, त्याच्यानंतर तू पोलीस स्टेशनमध्ये गेलीस, प्रसादला अटक झाली नाही, नाही झाली. तो मुलगा गायब झालाय, ती मुलगी मेली, श्रद्धा एक्झॅक्टली, हेच आपल्याला नकोय ना. अगदी याच विषयावर आपलं बोलणं झालं होतं त्या दिवशी. हॉस्पिटल, वकील, पोलीस, कोणी नकोय आपल्या आयुष्यात. आणि मला आज हेच बोलायचं होतं म्हणून मी थांबलो. चल बोलूया. का? ती लहान आहे, तिला कळत नाही. तू तर मोठी आहे ना, तुला कळत. बाबा प्लीज, आईवर ओरडू नकोस. ओरडू नकोस? सौ तुला कळतंय काय काय रिस्क आहे यात? हो मला माहितीये, आता बरेचदा ऐकलंय मी. पण बाबा म्हणूनच आईला चार गोष्टी थोड्या जास्त माहित आहेत ना. लोकांना आधार वाटतो तिचा, तिच्यामुळे लोकांचे प्रॉब्लेम्स थोडे कमी होत आहेत. बाबा तू ना बघायला पाहिजे होतंस आईने ईशानच्या घरची सिच्युएशन कशी हँडल केली ते, नाहीतर राडे झाले असते. आणि आत्ता जे चाललंय ना त्याला राडाच म्हणतात, भांडण. कशी हँडल करणार सिच्युएशन सांग बघू तुझी आई. अच्छा, आता तुमच्या दोघींची टीम आहे आणि मी एकटा पडलोय.
नाही बाबा असं नाही आहे. आणि असं तरी काय फरक पडतो? तुमच्या दोघांचं असंच असायचं ना. बोलणंच राहील. मला एवढंच म्हणायचं, प्लीज यात पडू नका. प्लीज हात जोडतो तुमच्या दोघींच्या समोर. एकदा आपल्याला खड्ड्यात उडी मारावी लागली आहे, कारण सिच्युएशन तशी होती. आता आपल्याला खड्डा दिसतोय तरी उडी मारली ना तर आपल्याला मूर्ख म्हणतील. रादर आपण मूर्ख ठरू. प्लीज घरचं झालंय थोडं आणि व्यायाने धाडलंय घोडं असं झाली माझी परिस्थिती. नका नका घुसू तुम्ही. प्लीज प्लीज नको नको. डोंट कन्सर्न मी राईट. प्लीज विचार करा. शांतपणे जा. हो जाई. सर तुमच्यासाठी. तुमच्यासाठी चहा आणला. गुळ लावायला गुळाचा चहा घेऊन आलीस. चिडलायत माझ्यावर अजून पण. सर तुम्ही ज्या पद्धतीने त्या प्रसादला पकडलं, लॉकअप मध्ये फोडलं, ह्या सगळ्यानंतर तुम्ही परत सस्पेंड झाला असतात ना सर. मला ना कंटाळा आलाय सर तुमच्या ह्या सस्पेंड होण्याचा. मला ना रोज पोलीस स्टेशन मध्ये भीती वाटत असते की आज सर असतील की आज पण सस्पेंड होईल. मला असं वाटतं की ही जी आपण साधी सुधी माणसं म्हणतो ना, हे ना कधी कधी अस्खलित खोटं बोलतात रे गुन्हेगारासारखं. त्या आता तर माझा विश्वासच बसला या गोष्टीवर की खोटं बोलणं, गुन्हा करणं हे प्रत्येक माणसाच्या आत असतं. फक्त योग्य वेळ आली ना की ते वरती येतात. पण असं काय खोटं बोलला तो? मगाशी मी तुला सांगितलं केबिन मध्ये बोलत असताना बाहेर जा म्हणून. नंतर शेरेकर आला. शेरेकर आल्यावर यांनी पलटी मारली आणि अशी सराईतपणे पलटी मारली. मग आता मला कळत नाहीये म्हणजे शेरेकर येईपर्यंत तो जे जे काही बोलला ते कशावर खरंय. कळला का झोल? परत एकदा मला ते नाही करून घ्यायचं का स्वतःच ये रे माझ्या मागल्या? चारुगालाच्या बाबतीत आपण हेच केलं. एकटी बाई आहे, आई आजारी असते, विश्वास ठेवूया. आणि फक्त आपणच नाही, सगळ्यांनी विश्वास ठेवला तिच्यावर. काय झालं? सगळ्यांची आई निघाली ती. हा प्रसाद वराडकर सगळ्यांचा बाप निघायचा होत्या. सर मग आपला माणूस पाठवत त्याच्या मागावर? उपयोग नाही. काय ग आता सणवार सगळे येत आहेत, दही अंडी गणपती. ऑलरेडी फोर्स कमी आहे. त्यात कुणाला पाठवलं ना ते मोराला कळलं तर बोंबा बोंब करेल तो. जमदाडे प्रॅक्टिस मॅच खेळूया. मग त्यासाठी आपण त्याची गरज नाही, लिंबू टिंबूला पाठवूया ना. सर कोण लिंबू टिंबू? बाळक्षय इन्स्पेक्टर विजय भोसले बोलतोय. हा बोला ना सर. मदतीची गरज आहे तुझ्या, करणार? हो करेन ना सर, बोला ना. शाबास. सगळं ऐकून परत खूप रेस्टलेस व्हायला झालं. मॅम कशातच लक्ष लागत नाही. पुस्तक वाचायचं म्हटलं तर कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मी टीव्ही बघते तेव्हा ते सगळे आवाज ऐकूनही खूप त्रास होतो. असं वाटतं काहीतरी वाईट होणार आहे. मॅम काल रात्री नीट झोपही नाही लागली. ती मुलं माझ्यापेक्षाही लहान आहेत, शाळेतली ज्युनियर कॉलेजमधली. मॅम त्यांचा विचार करून कसं तरी होतं. मॅम त्यांना माझ्यापेक्षाही जास्त त्रास देत असतील, त्यांना कुठेतरी ठेवलं असेल, काय होत असेल त्या मुलांचा हाच विचार येतो मॅम. नाही सावनी शांत हो. बस बस काम डाऊन, काम डाऊन, रिलॅक्स. सॉरी मॅम आपण सेशनला सुरुवात करू. नाही नको.
आज नो. यू आर नॉट इन द राइट फ्रेम ऑफ माइंड. तुला हवं तर तू बोल, भरपूर गप्पा मारूया, सेशन आज नो. पण मग मला शांत कसं वाटेल? मी एक काम करते, तुला काही गोळ्या देते, रोज रात्री एक घे. रेग्युलर अँटी एन्झायटी पिल्स आहेत. झोपायच्या आधी 15 मिनिटं मेडिटेशन कर. तुला काही म्युझिक व्हिडिओजचे लिंक्स पाठवते आणि काही मोटिवेशनल व्हिडिओज पाठवते, हे बघ. काही लोक म्हणतात की याला काही अर्थ नसतो, पण सगळं विश्वास ठेवण्यावर असतं. विश्वास ठेवला तर सगळ्याला अर्थ असतो. डोंट वरी, यू विल फील बेटर. सेशन नंतर करूया. ओके मॅम, मग मी निघू. ओके, बाय. थँक्यू मॅम, बाय. सागर, बरी आहे तब्येत? हो मॅडम, आता ठीक आहे. मॅडम, ईशान बद्दल काही कळालं का? नाही रे, अजून काही नाही कळलं. पोलीस करतायत तपास, पण काही कळायला मार्ग नाही. मला एक सांग, असं नाही आहे ना की मित्रांपैकी कोणाला तरी माहिती आहे, पण घाबरतायत म्हणून सांगत नाही आहेत. नाही मॅडम, मी पण विचारलं सगळ्यांना, कोणालाच काही नाही सांगितलं त्यांनी. ठीक आहे, तुला काही कळलं तर मला कळव. हां, आणि आराम कर काही दिवस. हो मॅडम. सागर, तुला तुला ईशानचा नंबर माहितीये? हो मॅडम. हा आहे का बघ. हो मॅडम, हाच आहे. हाच नंबर आहे. म्हणजे ईशानने तुम्हाला मेसेज पाठवले? मी बघते त्याचं काय ते. तू काळजी करू नकोस, तू जा वर्गात जा. हो पण मॅडम, तो गायब आहे. सागर प्लीज जा. हॅलो अभय, तू आत्ताच्या आत्ता शाळेमध्ये ये मला पिकअप करायला. अर्जंट आहे, खूप अर्जंट आहे, आणि येताना ना कोणाची तरी गाडी घेऊन ये. मी तुला सांगते सगळं, तू आधी निघ. हां, हो मित्राची आहे सर. महाडेश्वर अभयारण्यात जायचं. कुठे? महाडेश्वर अभयारण्यात. चल. एवढं लांब का? तू चल आधी, मी सांगते सगळं, तू आधी चल, वेळ नाहीये. तू आधी मला सांग तिकडे एवढ्या लांब का जायचंय. हा मेसेज आलाय मला. पोलिसांकडे जाऊया, जवळचं पोलीस स्टेशन कुठलं? ऐक ऐक माझं, आपण आपण फोन करून सांगूया. आत्ता तिथे जा, परत तिकडे जा, आपल्याला वेळ नाहीये. आपण आत्ता इथून निघूया. तू त्याच्या आई वडिलांना कळवलं? अरे नाही, मी आधी तुला कळवलं. आता हे बघ, आपण नाही या पोलिसांना फोन करूया, आई बाबांना फोन करूया, हे सगळं रस्त्यात मला करता येईल. पण आत्ता आपण तिथे उशिरा पोहोचलो, आपल्याकडे तासभरच आहे. चल ना, पटकन चल. श्रद्धा, परत हे कशाला सगळं? मी स्वतःहून अडवून घेतलंय का? आता हा असा मेसेज आल्यावर काय करायचं? अरे आपण चल ना जाऊया, आपण जीव वाचवू शकतो त्याचा. आणि मला माहितीये, मला तुझी काळजी कळते, आपलं काय बोलणं झालंय सगळं माहितीये मला. पण पण म्हणून मी नाही ना जाते एकटी. मी बोलवलंय ना तुला. मग आता चल ना, पटकन चल, खरंच वेळ नाही आपल्याकडे.
प्लीज 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 चल वेळ नाहीये. परवाचे हिट अँड रन किस्सा काय आलं रे? हा ती बाई काय म्हणजे परमिसिबल लेवल पेक्षा 7 पट जास्त दारू केली होती. एवढी दारू पिऊन का रांगत गाडी चालवत होती काय ती? ते लवकर करा, लोकांना न्याय मिळून द्यायचं काम आहे. मग तर घेतला का नाही आपण? जा लवकर चल. हा मॅडम बोला. इशांच्या मोबाईल वरन मला मेसेज आला होता, खूप काहीतरी विचित्र करायला चाललाय तू, वेळेत पोहोचलं नाही ना तर कठीण होऊन जाईल. तुम्ही कुठे आहात आता? आम्ही आता महाडेश्वर अभयारण्य. हॅलो, महाडेश्वर अभयारण्यात चाललोय आम्ही. त्याने तिथेच बोलवलंय. मी आणि अभय आहोत एकत्र. दहिसर टोल नाका क्रॉस केलाय आता. मॅडम मला तो मेसेज पाठवा लागेल. आणि मी एक काम करतो, मी लोकल पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करतो, ती माणसं पोहोचतील तिथे. कारण काय मॅडम, मी आता पार्ल्यात आहे. इथून दहिसर मग तिथे पोहोचायला मला फार वेळ लागेल, एवढा वेळ वाट नाही बघू शकत आपण. हा ठीक आहे, मग पोलिसांना पाठवा तिथे. हो पाठवतो, तुम्ही अपडेट करत राहा मॅडम. हो आणि इशांच्या आई बाबांनाही कळवलंय, त्यांच्याशी बोलून घ्या. व्हेरी गुड, एक काम करा, मेसेज पाठवा लगेच. ओके. तो तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये कळवतोय, तिथल्या पोलिसांना पाठवतो. ते अभयारण्य आहे ना, तिथे मारुतीचं देऊळ आहे, त्याच्या इथल्या पाय वाटेतून जायचं. हो 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 हो, ट्रॅफिक आहे जरा थांब. इथे का थांबवलेस? रस्ता संपला श्रद्धा, याच्या पुढे गाडी नाही जाऊ शकत. अरे अरे 2 मिनिटं राहिली आहेत, चालत गेलो तर उशीर होईल. अगं गाडी पुढे जाणारच नाहीये श्रद्धा, मी काय करू? श्रद्धा ऐक ऐक माझ. अगं भोसले म्हणाला ना पोलीस येतील म्हणून, तू कशाला जाते? अभय जायला हवं, उशीर होईल. श्रद्धा श्रद्धा थांब. ईशान खाली उतर. तू म्हणालास मी आले की नाही, खाली उतर. अरे अरे वेड पडा करू नको. ईशान Sure.